गुड मॉर्निंग स्टूडेंट, टुडे वी आर स्टार्टिंग मैथमेटिक्स फॉर स्टैंडर्ड थर्ड सब्जेक्ट मैथ्स। आणि आपण काय बघत आहोत, ऍडिशन्स। काय बघत आहोत? ऍडिशन्स। इथे पण आपल्याला ऍडिशन्स बघायचे आहे, पण आपण काल मागच्या पीरियडला बघितलं होतं वर्टिकली अरेंजमेंट करून ऍडिशन्स सॉल्व केले होते। आता आपल्याला हॉरिझॉन्टल अरेंजमेंट करून सॉल्व करायचं आहे। आता हॉरिझॉन्टल अरेंजमेंट म्हणजे काय करायचं आहे, जशी आडवी मांडणी आहे तशीच आडवी मांडणी ठेवून आपल्याला जसे आहे तसेच आपल्याला सॉल्व करायचे। व्हर्टिकली अरेंजमेंटमध्ये काय करतो, आपण बॉक्स करतो, युनिट टेन्स 100,000 लिहितो, त्याच्याखाली अरेंजमेंट करतो नंबर्सची आणि नंतर युनिटपासनं सुरुवात करतो सॉल्व करायला। इथे तसं नाही, इथे आपल्याला डायरेक्ट सॉल्व करायचे आहे। नंबरच्या समोरच बॉक्स दिले आहे, त्या बॉक्समध्ये तिथे काय करायचं आहे, आन्सर लिहायचं आहे। आता इथे बघा, फर्स्ट प्रॉब्लेम बघू। ऍड इन हॉरिझॉन्टल अरेंजमेंट म्हणजे ऍडिशन्स करायचे, प्लस करायचे। 396 प्लस 45 काय, 396 प्लस 45। आता 396 मध्ये प्लस 45 करायचं आहे आपल्याला। सुरुवातीला दोघांचा युनिट बघायचा, 396 मध्ये 6 युनिट आहे आणि इथे काय आहे 5, इथे युनिट काय आहे 6 आणि इथे काय आहे 5, यांना काय करायचं, प्लस करायचं, म्हणजे 6 प्लस 5 करायचे, 6 प्लस 5 11। आता इथे युनिट मधीच 11 चा काय येईल 1, आणि 11 पूर्ण लिहायची नाही, आपल्याला काय लिहायचं, फक्त जसे कॅरी देतो तर एक नंबर देतो दुसरा कॅरी देतो आपण, तो जो कॅरी देतो आपण तो लक्षात ठेवायचा, तो समोरच्या प्लेस मध्ये मग तो कॅरी ऍड करायचा। आता युनिट 6 प्लस 5 11, 11 चा आपण काय लिहिलाय युनिट मध्ये 1 आणि कॅरी आपल्याजवळ ठेवला आहे आपण। त्यानंतर आपण काय करू, युनिट झालं, आता टेन्स बघूया। आता दोन्ही नंबरचा टेन्स, आता इथे टेन्स काय 4 आहे आणि इथला टेन्स काय 9, 9 प्लस 4, आता काय करावं लागेल इथे आपल्याला 9 प्लस 4 करावं लागेल। काय करावं लागेल, 9 प्लस 4 म्हणजे दोन्ही नंबरचा टेन्सला काय करावं, प्लस करावं लागेल। 9 नंतर 4 काउंट करायचे, 10 11 12 13, 13 झाले आणि कॅरी आला किती होता, कॅरी आला होता 1, 13 प्लस 1, आता टेन्स मध्ये 13 प्लस 1 14, आता 14 आले, 14 चं इथे आपण लिहू 4 लिहू आणि 1 काय जाईल, कॅरी जाईल, जो 100 प्लेस मध्ये जाईल, टेन्स प्लेस मधून जो कॅरी आलेला आहे तो 100 प्लेस मध्ये, तर तो कॅरी इथे लिहिणार नाही आपण, 4 लिहिले कॅरी 1 गेला। आता बघा 100 प्लेस, आता 100 प्लेस वर इथे काय 3 आहे आणि इकडे 100 प्लेस आहेच नाही, कारण की हा 2 डिजिट नंबर होता, इकडे 3 डिजिट नंबर होता। आता इथे 3 आहे आणि कॅरी काय आलाय 1 आलाय, म्हणजे 3 मध्ये काय करायचं, तो कॅरी आलेला 1 ऍड करून द्यायचा, 3 प्लस कॅरी आलेला 1 4, म्हणजे 100 मध्ये काय 4, म्हणजे 396 प्लस 45 इज इक्वल टू 441। हे हा झाला सॉल्व केला आपण कुठल्या मेथडनी, हॉरिझॉन्टल अरेंजमेंटनी, कुठल्या अरेंजमेंटनी, हॉरिझॉन्टल। आता सेकंड बघा, 644 प्लस 308, 644 प्लस 308 दोन्ही नंबर्स आहेत, ते 3 डिजिट नंबर आहे। आता सुरुवातीला आपण युनिट पासून स्टार्ट करू, इथला युनिट काय 4, इथला काय 8, इथे मी लक्षात येण्यासाठी युनिट टेन्स दिला आहे तुम्हाला, तुम्ही पण देऊ शकता, नाही दिला तरी चालेल। आता इथला युनिट 4 आहे, इथला 8 आहे, 4 प्लस 8 12, 12 चा काय राहील इथे 2, कॅरी काय जाईल 1। आता टेन्स काय आहे 4 0, इथला 0 आहे इथला 4 आहे, 4 प्लस 0 4 आणि कॅरी आलेला 1 5। नंतर 100 बघा, 100 किती आहे 6, इथला काय 3, आता इथे 4 आणि 0 4 च होते आणि कॅरी आलेला 1 प्लस, त्याच्यामुळे कॅरी गेला आहे का, नाही, म्हणजे 100 मध्ये कॅरी गेला नाही, म्हणजे इथे 6 आणि 3, 6 प्लस 3 7 8 9, म्हणजे इथे काय येईल 9, काय येईल 9, म्हणजे 952 काय आला आन्सर आपला, 644 प्लस 308 952। नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, 699 699 प्लस 1, 699 प्लस 3 डिजिट नंबर प्लस 1 डिजिट नंबर, 3 डिजिट नंबर मध्ये आपल्याला 1 डिजिट नंबर प्लस करायचा आहे। आता हे तर तुम्हाला लक्षात येईल, 699 मध्ये प्लस 1 केला तर 700 होतात, पण हे प्लस करताना कसं करायचं, सुरुवात लक्षात घ्या,
इतना युनिट का है नाइन, इतना का है वन, नाइन प्लस वन टेन, टेन चा इत का जीरो, जीरो नंतर अपन युनिट टेन्स मध्ये जाऊ, टेन्स का है इतने नाइन, आणि इतने टेन्स है का इतने टेन्स नहीं है, इतने नाइन है, म्हणजे नाइन मध्ये कैरी आलेला प्लस केला वन टेन, म्हणजे इतने आणखी काय येईल जीरो, आणखी कैरी जाईल। आता हंड्रेड प्लेस ला इतने सिक्स है, इतने हंड्रेड प्लेस वाइचले सिक्स प्लस मध्ये कैरी आलेला वन काय करायचा प्लस, म्हणजे काय आला है सेवन हंड्रेड, म्हणजे बघा बरोबर आला आंसर सेवन हंड्रेड, सिक्स हंड्रेड नाइनटी नाइन प्लस वन इज इक्वल टू सेवन हंड्रेड। नेक्स्ट बघा 999, आता 999 मध्ये 999 प्लस 1 करायचे, माहिती आहे तुम्हाला 990 नंतर 99 नंतर 4 डिजिट नंबर स्टार्ट होतात, आता 4 डिजिट नंबर स्टार्ट होतात म्हणजे याच्यात 1 प्लस केला तर तो काय होतो 1000 होतो, 999 प्लस 1 केला तर 1000 येतो, पण आपल्याला काय करायचं आहे जे अरेंजमेंट आहे त्या अरेंजमेंट नुसार सॉल्व करायचं, इथला युनिट काय नाइन, इथला वन आहे, नाइन प्लस वन टेन झिरो, कॅरी काय राहील वन, नंतर इथला टेन्स नाइन, इथे टेन्स आहे का नाही, इथे फक्त वन डिजिट नंबर होता, नाइन मध्ये कॅरी आलेला वन टेन, टेनचा काय झिरो, आणखी कॅरी जाईल हंड्रेड प्लेस मध्ये। आता नाइन प्लस कॅरी आलेला वन काय टेन, वन थाउजंड, 999 प्लस वन इज इक्वल टू 1000। तर आता आपण अशा प्रकारे काही प्रॉब्लेम सॉल्व केले आहेत, असेच प्रॉब्लेम आणखी आहे इथे, हे दोन प्रॉब्लेम तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये व्यवस्थित सॉल्व करायचे, युनिट युनिट टेन्स टेन्स आणि कॅरी पण द्यायचा, जिथे कॅरी जातो तिथे कॅरी तुम्हाला द्यायचा आहे। अशा प्रकारे आपण काही प्रॉब्लेम एक्झाम्पल सॉल्व केले, बघा वन टू थ्री फोर फिफ्थ सिक्स हे तुम्हाला करायचे, अशाच प्रकारे काही प्रॉब्लेम आणखी मी देईन, ते पण तुम्हाला तुमच्या मॅथ्सच्या नोटबुकमध्ये सॉल्व करायचे आहे।